विद्यार्थी मित्रांनो, आपण त्या हे जोडाक्षर कसे वाचायचे हे पाहिले, पण आता हे त्या जोडाक्षर जे आहे ते कसे लिहायचे ते आपण पाहणार आहोत। तर त्या हे जोडाक्षर लिहित असताना त्यामध्ये आपल्याला त आणि या दोन वेगवेगळ्या अक्षरांचा आवाज ऐकायला येतो। मग ते कसं लिहायचं बरं? तर त्याचा उच्चार अर्धा होतोय आणि याचा उच्चार पूर्ण होतोय। मग पाहूया कसं लिहायचं ते। पहा, हा आहे त, हा मी कसा काढलाय, अर्धा काढलाय, इथे याचा पाय मोडलेला आहे। पहा, आता त्याच्या पुढे कोणतं अक्षर लिहिते मी, कोणतं अक्षर लिहिलं, या, कोणतं अक्षर लिहिलं, या, याला काना या, म्हणजे त अर्धा आणि या पूर्ण। आता त आणि या हे दोन्ही अक्षर आपल्याला काय करायचे आहे, जोडायचे आहे। काय करायचे आहे, जोडायचे आहे। ज्या वेळेला जोडाक्षर लिहायचं असतं त्यावेळेला काय करायचं असतं, तर हे जोडाक्षर आहे ते अर्ध लिहायचं असतं। म्हणजे हा त आपल्याला कसा लिहायचा आहे, अर्ध लिहायचा आहे। पाहूया कसा लिहायचा, पहा या पद्धतीने अर्ध लिहायचा आणि याला काय जोडायचं आहे, या पद्धतीने याला काना या जोडायचा आहे। पहा, म्हणजे त या अक्षराला ज्या वेळेस आपण या जोडू त्या वेळेला आपला जोड अक्षर जे तयार झालेला आहे ते कोणतं तयार झालेलं आहे, त्या, कोणतं तयार झालेलं आहे, त्या। मग समजलं तुम्हाला त्या हे जोड अक्षर कसं लिहायचं, समजलं बाळांनो? तर तुम्हीही असं अशा पद्धतीने त्या लिहिण्याचा सराव करायचा आहे।